ग्राम मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा आभ्याला म्हणतो की अरे ते आपल्या तांदळे चौकातलं न्यू संडे हॉटेल नाही का ते दरवर्षीप्रमाणे आपल्याला कुपन पाठवतात ना तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला एक कुपन आलंय तेव्हा मी रामाला म्हणालो की तू जा पण रमा काही जायला तयारच नाही रे तेव्हा आभ्या म्हणतो अरे मग आपण मोठ्याईला पाठवू ना तेवढ्या जान्हवीचा झळफळाट होऊन जान्हवी उठून उभा राहत म्हणते अरे कशाला रे मी जाते ना मला आवडेल तिकडे जायला तेव्हा अक्षय म्हणतो की मला तुला जाऊ द्यायचे नाही कारण तू आत्तापर्यंत रामाला स्वारीच म्हटलेली नाही तेव्हा रामा म्हणते बरं चल जाऊ दे स्वारी माझं चुकलं आता तेव्हा अक्षय म्हणतो की असं उपकार केल्यासारखं स्वारी म्हणू नकोस तेव्हा अक्षय म्हणतो असं नाही तुला त्यामध्ये काहीतरी पेन आणि गिल्ट जाणू दे आणि तू मनापासून रामाची माफी माग तेव्हा जान्हवी लगेचच रामाला चेहऱ्यावरती हसण्याचा अवभाव आणून म्हणते की रामा बरं जाऊ दे सॉरी माझं खरंच खूप चुकलं तेव्हा अक्षय आणि अभ्या जान्हवीकडे बघत असतात तर रामा आवाकच झालेली असते तर अक्षय ते कुपन जान्हवीकडे देऊ लागतो तेवढ्यात अक्षय म्हणतो पण एक अट आहे तर जान्हवी म्हणते काय तर अक्षय म्हणतो तिथे जाताना मोबाईल आणि पर्स न्यायची नाही कारण त्यांना वाटतंय की तिथे गेल्यावरती आपण फक्त त्यांच्या ॲटमॉस्फेअरशी निगडित असायला हवं तर जान्हवी म्हणते ठीक आहे माझा बेबीसुद्धा इथे नाही तेव्हा मी फोन पण इथे ठेवीन आणि रील नंतर बनवील तेव्हा अक्षय म्हणतो लगेच टेबलवर ठेव तर जान्हवी हसून तो फोन टेबलवर ठेवते आणि कुपन घेते तेव्हा जान्हवी म्हणते आता मी हा फोन माझ्या रूममध्ये ठेवील असे म्हणत जान्हवी आनंदाने उड्या मारत वर निघून जाते तर इकडे आभ्याला अक्षयचा तो प्लान खूप आवडलेला असतो तर अक्षय म्हणतो बरोबर आहे जशाच तसे ब्लँक करायचे असते तर आभ्या म्हणतो की चला आपण सुद्धा पाठीमागे जाऊ कारण आता काय होणार आहे ते बघायला खूप मजा येणार आहे तर रमा रामा म्हणते चला इकडे शशिकांत आरशासमोर उभा राहत त्याच्या केसातून हात फिरवत म्हणत असतो की दिसतो की नाही मी यंग आणि डॅशिंग सांग ना असे शशिकांत सीमाला म्हणतो तेव्हा सीमा घाबरत म्हणते हो दिसता तर शशिकांत पुन्हा सीमासमोर उभा राहत म्हणतो दिसतो की नाही मी सांग। ते सांग तेव्हा सीमा घाबरतच म्हणते हो दिसता तर सीमा म्हणते की कुठे बाहेर चाललात की काय तेवढ्यात शशिकांत सीमावर भडकत म्हणतो तुला किती वेळा सांगितलं आहे बाहेर जाताना मला असं विचारायचं नाही तर सीमा म्हणते मी बायकोच्या नात्याने विचारलं तेव्हा शशिकांत म्हणतो येतेस का माझ्याबरोबर फिरायला वन पीस घालून तर सीमा म्हणते नाही मला घालायला जमणार नाही तेव्हा शशिकांत म्हणतो तुमच्या बायकांमुळे आमच्या पायात बेड्या पडल्या आणि त्या अक्षयची सुद्धा तसेच झाले नाही तर तू अख्ख जेक फिरली असती तर शशिकांत म्हणतो की आता तू काही काळजी करू नको यावेळेस मी असा डाव टाकलाय ना तू फक्त काळजीच करत बस असे म्हणत शशिकांत तेथून निघून जाते तर सीमाला पुन्हा काळजी लागून राहिलेली असते इकडे जान्हवी ही त्या फुल टू संडे हॉटेलमध्ये हो येऊन मस्तपैकी ड्रिंक्स करत असते तर जान्हवी ही मोठ्या आय तिथे बसलेली असते तेवढ्यात रमा अभ्या आणि अक्षय वेश बदलून नकली दाढी मिशा लावत तिथे येतात तेव्हा रमाने पदर डोक्यावरती घेतलेला असतो आणि बर्झरी पंजाबी ड्रेस घातलेला असतो तेव्हा रमा जान्हवीला बघून आवाकच होते तर अक्षय म्हणतो अगं तू कशाला पळतेस थांब आणि आता मजा बघ तर अक्षय म्हणतो रामा तिने आपल्याला जंगलात सोडले असताना आपण कसं जंगलात भटकत होतो तेव्हा ती सगळ्यांना ब्लँक्स करते ना तेव्हा आता आपण पण तिची मजा बघायची त्यानंतर रमा अभय आणि अक्षय जान्हवी समोरच समोरच्या टेबलवर येऊन बसतात तर वेटरला मस्तपैकी कॉफी आणि लस्सी आणायला सांगतात तर जान्वी ही ड्रिंक्स करत असताना तेवढ्यात जान्हवीची मैत्रीण तिथे येते आणि जान्हवीला बघून खूप खुश झालेली असते तेव्हा ती मैत्रीण जान्हवी शेजारीच बसते तर जान्हवी तिच्या मैत्रिणीला म्हणते की मी आज तुला खूप मोठे दे सरप्राईज देणार आहे आणि तू तुला हवी ती ऑर्डर महाग तर जान्हवी तिच्या मैत्रिणीसाठी कॅलिफोर्निया रोल ऑर्डर करते तिची मैत्रीण म्हणते की किती दिवसांनी भेटली मला तू तेव्हा जान्हवी म्हणते मी खूप ब्युझी होते ना तेव्हा रिलॅक्स व्हायला इथे आले तेव्हा तिची मैत्रीण म्हणते वाव त्यानंतर जान्हवी म्हणते की या वर्षीच्या हॉलिडेमध्ये आम्ही स्वित्झर्लंडला जाणार आहोत तर तिची मैत्रीण म्हणते की रिसेंटली आम्ही आता फ्रान्सला जाऊन आलोय तेव्हा जान्हवी खूप खुशीत असते तेवढ्यात कॅलिफोर्निया रोल येतो तर तो रोल तिची मैत्रीण पटकन खाऊन टाकते आणि दुसरी ऑर्डर करते त्यानंतर ती मैत्रीण वेगवेगळे पदार्थ मागवत असते आणि कधी नाही मिळाल्या आणि खातच असते तेव्हा ती मैत्रीण भरगतचं खाऊन पुन्हा ते उरलेलं पॅक करायला सांगते तेव्हा जान्हवी म्हणते अगं तुला एवढं खायचं नव्हतं तर मागवलंच कशाला त्यानंतर वेटर इकडे रमा अक्षय आणि अभ्याला कॉफी आणून देतो तर अभ्या आणि अक्षय मेशीवर करून कॉफी पितात आणि रमाला म्हणतात कशी आहे कॉफी तेव्हा म्हणते तुमच्यासारखीच खडूस आहे तर अक्षय म्हणतो रमा अगं पंजाबी वेशात त्यानंतर रमा अक्षय ह्या गप्पा मारू लागतात त्यानंतर अभ्या अक्षयला म्हणतो पाजी या वर्षी फसल किती होगी हुई होगी तेव्हा अक्षय त्या पंजाबी भाषेत बोलत असतो तर आभ्या म्हणतो बोला तारा रारा रा असे म्हणत आभ्या आणि अक्षय मोठ्याने हसू लागतात तेव्हा अक्षय रामाकडे बघत म्हणतो की ओय गुडी हसो शहर की लडकी हसतीच नाही तेव्हा अक्षयचे ते वागणे आणि ते, ते बोलणे बघून रामा खूप हसू लागते तर रामा म्हणते की तुम्ही दोघे खरच खूप खोडकर आहात कारण मला तेव्हाच तुमची झलक दिसली होती ज्यावेळेस अक्षयने सिक्युरिटीच्या वेशात येऊन रामाला फसवले होते ते सर्व रामाला आठवते तर अक्षय आभ्या आणि रामाला म्हणतो की आता कुठे जाऊ नका आपण पंजाबी आहोत बोला तारा रारा रा। तर आभ्या हा मोठ्याने हसू लागतो त्यानंतर तो वेटर उरलेले सर्व पॅक करून ते पार्सल तिच्या मैत्रिणीकडे घेऊन येतो त्यानंतर जान्हवी वेटरला म्हणते की आता फूड झालंय आता स्पार्क कुठे तर तो वेटर म्हणतो कसलं स्पार्क तर जान्हवी म्हणते अहो तुम्हीच म्हणाले होते ना आणि कुपन मध्ये तसेही लिहिले की फूड फ्री आहे आणि त्यानंतर मसाज वगैरेही करून मिळेल तेव्हा तो वेटर आणि ती मैत्रीण आवाकच झालेली असते वेटर म्हणतो की इथे फक्त कॅफे आहे स्पा नाहीये तर जान्हवी म्हणते तुम्ही तर कुपन मध्ये लिहिलं होतं फूड फ्री आहे आणि त्यानंतर स्पार्क फ्री आहे तर तिची मैत्रीण म्हणते अगं कसलं कुपन तर जान्हवी म्हणते यांचं कुपन तर तिची मैत्रीण म्हणते की इथे फ्रीमध्ये मिळत होतं पण आता ते सर्व कॅन्सल झालं आहे तेव्हा जान्हवीला लगेच सगळं समजतं आणि जान्हवी हॉटेलच्या वेटरला म्हणते की तुम्ही बिल घेऊन या आणि तिच्या मैत्रिणीला म्हणते की आता तुझं जरी खाऊन झालं असलं ना तर पार्सल घेऊन तू सुद्धा निघ तेवढ्यात वेटर बिल घेऊन येतो तर ते बिल सहा हजार झालेले असते तेव्हा जान्हवी हसत म्हणते की असंही आमचं वीस हजार बिल होतच तेव्हा तिची मैत्रीण हसून म्हणते की मग अजून चौदा हजाराचं काहीतरी घे आणि कर वीस हजार असे म्हणत ती मैत्रीण तेथून निघून जाते ती मैत्रीण गेल्यानंतर जान्हवी ते कुपन वेटरच्या हातात देत म्हणते की हे कुपन घ्या तर वेटर म्हणतो हे कसलं कुपन आहे तेव्हा जान्हवी म्हणते की तुमच्या कॅफेकडून आमच्या कंपनीला हे मिळालं होतं तेव्हा तो वेटर म्हणतो मॅडम हे दुसरंच कुठलं तरी कुपन आहे इथले नाहीये तेव्हा जान्हवी आवा खोत उठून उभा राहते आणि म्हणते काय तुम्हाला काय मी मॅड वाटले का तेव्हा जान्हवी म्हणते की कुठेही तुमचे मॅनेजर बोलवा त्यांना मला तुझ्याशी बोलायचंच नाही तेवढ्यात मॅनेजर तिथे येतात आणि काय झालं असे विचारतात तेव्हा तो वेटर ते कुपन मॅनेजरच्या हातात देत म्हणतो की या मॅडम बिल द्यायचं नाही म्हणतात तेव्हा तो मॅनेजर कुपन बघतो तेव्हा मॅनेजर म्हणतात की सॉरी मॅडम पण आमच्याकडे असले कुठलेही नाही नाहीये तेव्हा तुम्हाला बिल पे करावाच लागेल तेव्हा जान्हवी म्हणते काय तर इकडे अभ्या आणि अक्षय म्हणतो की आता भांडी घासायची वेळ आलेली आहे तर जान्हवी म्हणते अहो माझ्याकडे सहा हजार रुपये आहेत एवढं बिल झालंय ते आणि आता माझ्याकडे तुमचं बिल पे करायला पर्स मोबाईल काहीच नाही तेव्हा मॅनेजर म्हणतो की मग कॅश करा किंवा ऑनलाईन करा तेव्हा जान्हवी म्हणते मी मोबाईलच आणलेला नाही तेव्हा वेटर म्हणतो की मॅडम तुमच्यासारखे इथे खूप येतात आणि खाल्ल्यानंतर म्हणतात की पैसे नाहीत तेव्हा जान्हवी म्हणते तुम्ही काय म्हणताय मी कोण आहे माहीत आहे का मुकादमांची सून आहे तर जान्हवी म्हणते तुम्हाला माहीत नाही मी तुमचं अख्खं हे हॉटेल विकत घेऊ शकते तेवढ्या तिकडून आभ्या मोठ्याने ओरडत म्हणतो की काय चाललंय आम्हाला डिस्टर्ब होतोय तेव्हा मॅनेजर म्हणतात की यांना भांडी घासायला पाठवा तेव्हा जान्हवी म्हणते काय आमच्याकडे वेटर हे कामं करतात तर तो मॅनेजर म्हणतो की तुम्ही जर आता भांडी घासायला गेले नाही किंवा बिल पे केले नाही तर मी पोलिसांना बोलवतो तेव्हा ते जान्हवीला मोठा घाम फुटतो तेवढ्या जान्हवी तेथून पळून जाऊ लागते तेव्हा त्या ते हॉटेलमधील एक लेडी जान्हवीला पकडत म्हणते की साहेब तुम्ही पोलिसांना फोन करा येथे एवढे महागडे कपडे घालून आणि फुकटचं खाऊन जाता तेव्हा जान्हवी अजूनच घाबरलेली असते तेव्हा जान्हवी तिला ते सोडा सोडा असे करत असते तेवढ्या जान्हवीची मैत्रीण तिथे येत म्हणते की अगं जानू तुझ्याकडे पैसे नाहीत का बिल भरायला आणि कशी ग तू तर तिची मैत्रीण म्हणते की अगं माझंसुद्धा कार्ड घरी राहिलं नाही तर मीच भरले असते असे म्हणत जान्हवीला धरलेला व्हिडिओ काढून ती मैत्रीण तेथून निघून जाते तर रमा अभय आणि अक्षय जान्हवीची ती खरी माझ्या बघत असतात आणि खूप खुश झालेली असती तर जान्हवीचा मात्र सगळा माज उतरलेला असतो त्यानंतर रमा अक्षय हे घरी येतात तेव्हा घरी आल्यानंतर मंगला मावशी रमाला कॉल करते आणि रमाला म्हणते की अगं रमा इकडे खूप गोंधळ झालाय गं तुम्ही लगेचच सर्वजण इकडे या तेव्हा अक्षय आभ्या आरती सीमा सर्वजण हे रमाच्या घरी येतात तेव्हा समोरच मंगला मावशी हसत उभी राहते तेव्हा सर्वजण अवाक होतात तर मंगला मावशी म्हणते की आता इथे मोठे नाटक आहे तेव्हा तुम्ही सुद्धा नाटक करणार आहात का तर अक्षय म्हणतो आज मी ते शिवधनुष्य उचलतोच तर सर्वजण म्हणतात की आम्ही तयार आहोत तेव्हा सीमा आरती सर्वजण खूप खुश झालेले असतात तर आज रमा आणि अक्षयने जान्हवीचा पुरा माज उतरून अखेर आता रमा सर्वांना घेऊन ही चाळीत आली आहे तेव्हा आता नाटक करत रमा आणि अक्षय कशी धम्माल उडवतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा